कलाकृतीला अर्थात स्वर्गीय शाहीर दादा कोंडके. दादानी कधीही पत्रकार परिषद घेतली नव्हती, परंतु पत्रकारांच्या आग्रह दादानी एकदा पत्रकार परिषद घेतली. अनेक महिला पत्रकार त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. एका महिलेनं दादांना प्रश्न विचारला, दादा मला सांगा तुम्ही तुमची चड्डी कुठे शिवता, दादा म्हणाले, बाई या प्रश्नाचं जर उत्तर ऐकलंच तर आयुष्यभर माझं तोंड बघणार नाही. पण महिला पत्रकार ते म्हणजे मला याचं उत्तर ऐकायचंच आहे. दादा म्हटले, ऐक काय प्रश्न होता. दादा तुम्ही तुमची चड्डी कुठे शिवता. दादाने उत्तर दिलं, बाई जिथं जिथं फाटती तिथं तिथं शिवतो. आयुष्यातली महिला पत्रकार कधीच भेटली नाही. एक शून्य पत्रकार तिथे उपस्थित होता, त्याने दादांना विचारलं, दादा तुम्ही हजर जबाबी आहात आणि डबल मिनिंगचे बादशाह आहात, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. साधू संतांना सोनं मातीप्रमाणे, परंतु शेतकऱ्याला माती सोन्याप्रमाणे असं का? नीट आहे का? साधू संतांना सोनं मातीप्रमाणे, परंतु शेतकऱ्याला माती सोन्याप्रमाणे असं का? स्वर्गीय शाहीर दादा कोंडकेंनी चटकन उत्तर दिलं, साधू संतांनी आपलं सोन्यासारखं आयुष्य जनहितासाठी जनकल्याणासाठी मातीत घातलं. साधू संतांनी आपलं सोन्यासारखं आयुष्य जनहितासाठी जनकल्याणासाठी मातीत घातलं, पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवानं त्याच मातीतून सोनं पिकवलं, त्याच मातीतून सोनं पिकवलं. पाण्याचा उत्तर येते रेशमा. Thank you.